नमस्कार मित्रांनो, टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, पाठ्यपुस्तकामधील जी वह्यांची पानं आहेत त्या पानांचा वापर कसा करायचा विद्यार्थ्यांसाठी, त्यासंबंधी काही मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत, त्या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा काय हे परिपत्रक. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांचं विषय पाठ्यपुस्तकामधील वह्यांच्या पृष्ठांच्या प्रभावी वापराबाबत सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना. बघा, या पानांचा वापर सर्वसाधारणपणे खालील स्वरूपाच्या नोंदी आवश्यकतेनुसार करण्यासाठी करता येईल. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या माझी नोंद यामधील नोंदी समान असण्याचा आग्रह धरू नये. विद्यार्थ्यांनी तारीखवार नोंदी कराव्यात. वर्गातील चर्चेदरम्यान उपस्थित झालेले मुद्दे लिहून ठेवण्यासाठी, महत्त्वाचे मुद्दे नोंदवून ठेवण्यासाठी, वर्गात सुचवलेले अधिकचे प्रश्न नोंदवण्यासाठी, काही संदर्भ वर्तमानपत्रात विषयाच्या अनुषंगाने आलेली विविध प्रकारची माहिती साहित्याची नोंद घेणे, पाठाच्या अनुषंगाने वर्तमानपत्रे माध्यमे इत्यादीद्वारे प्रकाशित झालेल्या अवांतर माहितीची पाठ्यपुस्तकाबाहेरील माहिती लिहून ठेवण्यासाठी, पाठ्यपुस्तकाबाहेरील परंतु आशयाला पूरक माहितीची नोंद घेणे, अध्ययन अध्यापन प्रक्रियेदरम्यान उपस्थित झालेले प्रश्न लिहिणे, चित्राकृती चित्र आलेख आकृत्या काढण्यासाठी पाठाला पूरक मुद्दे लिहून ठेवण्यासाठी, कच्चे काम पेन्सिलने, सूत्रलेखन, महत्त्वाचे संबोध, गणित सोडवण्याची वेगळी रीत मांडणे, पाढे तयार करणे, पडताळणी करणे इत्यादीसाठी नियम सूत्रे घटना संबंध घटनाक्रम आकृत्या ओघ तक्ता संकल्पना चित्र मुक्तोत्तरी प्रश्नाची नोंद तुलनात्मक नोंदी व्यावहारिक अनुभव विश्वातील उदाहरणे नाविन्यपूर्ण उपक्रमाची नोंद स्वनिर्मित उदाहरणाची नोंद शब्दार्थ प्रतिशब्द संकल्पना पर्याय शब्द वाक्प्रचार जोडशब्द म्हणी भाषिक खेळ भाषिक सौंदर्य असणारी वाक्य व्याकरणातील व्याख्या उदाहरणे महत्त्वाचे जोडशब्द विरुद्धार्थी समानार्थी शब्द सुविचार सुभाषित ब्रीदवाक्य भाषिक खेळ इंग्रजीतील शब्दाचे उच्चारण देवनागरी लिपीमध्ये लिहिणे सहसंबंध लावण्यासाठी महत्त्वाच्या संकल्पना उतरवण्यासाठी विस्तारित अर्थ नोंदविणे रेखाकाम ठसेकाम चित्रकाम इयत्ता पहिली ते पाचवीसाठी विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना सुचवलेल्या स्वतःच्या उदाहरणाच्या नोंदीसाठी विषय शिकताना इतर विषयाशी झालेले सहसंबंध नोंदसाठी गृहपकार्य लिहून घेण्यासाठी विमर्शी रिफ्लेक्टिव्ह किंवा चिंतनशील मुद्द्याची नोंद अध्ययन करताना आलेल्या शंका लिहून ठेवण्यासाठी या उपक्रमाचा उद्देश पुढीलप्रमाणे हे विचार घेऊन या पानांचा अत्यंत प्रभावी वापर होईल असे पाहावे. एकच पाठ्यपुस्तक शाळेत न्यावे लागेल, त्यामुळे दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत होईल. पाठ्यपुस्तकाचे स्वयंअध्ययन करताना या नोंदीचा वापर विद्यार्थ्यांना करता येईल. नोंदीचा वापर त्याला स्वयंअध्ययनासाठी करता येईल. विद्यार्थ्यांना स्वतःच्या शब्दामध्ये स्वतःच्या नोंदी करता येतील व ही सवय त्यांच्या अंगळवळणी पडेल. शिक्षकांनी दिलेली उदाहरणे विद्यार्थ्यांना माझी नोंद का यामध्ये नोंदवता येतील. त्यांचे स्वतःचे सुलभ संदर्भ साहित्य तयार होईल. स्वतःचे मुद्दे विद्यार्थ्यांना काढता येतील. आशयनुसार दिलेले विशेष नोंदी करता येतील. अवांतर वाचनातून तयार झालेल्या महत्त्वाच्या नोंदी घेता येतील. पाठाच्या संदर्भित वर्तमानपत्र नियतकालिके इत्यादी संदर्भाची माहिती त्या पाठाला जोडून लिहिता येईल. पाठाची शिकलेली सर्व माहिती नोंद घेतलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुन्हा आठवणे सोपं होईल. अध्ययनाच्या सवयीचा फायदा त्यांना पुढील इयत्तामध्ये उपयोगी पडेल. एकाच पाठ्यपुस्तकात सर्व विषय असल्याने विषयामधील सहसंबंध शोधणे सुलभ होईल. घटक चाचणीवर सत्र परीक्षा या संदर्भाचे नियोजन करणं सुकर होईल. पालकांना वर्गात काय शिकवले हेही समजेल. तर बघा, अशा प्रकारे हे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आपल्याला समजलं असेल. व्हिडिओचा आवडला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.